आपली ही जी संपूर्ण सिरीज होणार आहे आपली राज्यसेवा प्लस कंबाईन आणि पीएसआय एसटी या दृष्टिकोनातून आपली काय होणार आहे लेक्चर सिरीज 2021 च्या दृष्टीने काय होणार आहे आपण सुरू करत आहोत. ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपल्याला आता मी जो सब्जेक्ट माझा सुरुवातीला काय करू ही जी सिरीज आहे आपली ती जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र इथे आपण काय करत आहोत आज आयोजित करत आहोत ती सर्वांसाठी कशी असेल फ्री मध्ये असेल. दुसरं म्हणजे कुणी मध्ये हे करू नका फक्त काही एक मिनिट वेट करा थोडस. माझी ओळख करून देते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा. माझं नाव प्रशांत गावडे. पुणे येथे मी मागील 2-3 वर्षापासून ऑफलाईन टीचिंग केलेली आहे. ऑनलाईन टीचिंगची पहिलीच वेळ असे आहे. आता मी जे लेक्चर सिरीज घेणार आहे ह्या लेक्चर सिरीज मध्ये ह्या 2 महिन्यामध्ये जी लेक्चर सिरीज असेल माझी ती असेल इकॉनॉमिक्स वर. आपली ही लेक्चर सिरीज पूर्ण केली जाईल या 2 महिन्यामध्ये. आजचं जे लेक्चर असेल ते आपल्याला फक्त राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून असेल. राज्यसेवेची तयारी कशा प्रकारे करायची वगैरे किंवा राज्यसेवेमध्ये काय सिलेबस आहे राज्यसेवेचा अभ्यास कसा करायचा वगैरे ह्याच्यावर आधारित काय असेल आजची आपण लेक्चर सिरीज घेणार आहोत. आता आजच्या लेक्चर सिरीज मध्ये आपल्याला बघत असताना पहिल्यांदा आपल्याला अर्थशास्त्राविषयी काय करायचंय. आता मी जो विषय सब्जेक्ट शिकवणार आहे तो ह्या 2 महिन्यामध्ये अर्थशास्त्र हा सब्जेक्ट शिकवणार आहे. ही जी लेक्चर सिरीज आहे आपली यूपीएससी असेल एमपीएससी असेल पीएसआय एसटी या सर्व एक्झामसाठी काय असेल बेनिफिशियल असेल. माझ्याशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर सुद्धा दिलेला आहे किंवा एक लिंक दिलेली आहे टेलिग्रामची तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता राज्यसेवा परीक्षेविषयी आपल्याला सर्वात पहिल्यांदा पाहायचं. आता हे बघा आता सध्याला कसं लॉकडाऊनचा कालावधी चालू आहे आणि लॉकडाऊनचा कालावधी चालू असल्यामुळं सर्व विद्यार्थी कसे आता घरी म्हणजे आता अभ्यास करायचा कुठं क्लासेस वगैरे कुठं जॉईन करायचे वगैरे या सगळ्या समस्या तुमच्या सर्वांजवळ असतीलच. मग ह्याच्यातूनच आपण काय केली तुमच्या सर्व समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपण हे काय केलेली लेक्चर सिरीज काय केली सुरू केलेली आहे. आता ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपल्याला आता पहिलं जे लेक्चर पाहायचं आहे ते म्हणजे राज्यसेवेवर आधारित आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेवर आधारित आपण काय घेतोय हे लेक्चर घेत आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ही 3 ह्याच्यामध्ये डिवाइड झालेली आहे. मला आणखी पार्टिसिपेंट येतात तेवढे फक्त हे करून ऍड करून द्या. ओके ठीक आहे. आपण लॉग मीटिंग लॉग केलेली आहे. आता कोणी जॉईन होऊ शकत नाही. जेवढे जॉईन झालेले आहेत ते भरपूर जण आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये काय झालेले आहेत जॉईन झालेले आहेत. आता राज्यसेवा परीक्षेविषयी आपल्याला पहिल्यांदा आज समजून घ्यायचं आजच्या लेक्चर मध्ये. राज्यसेवा परीक्षेविषयी आपल्याला समजून घेत असताना राज्यसेवा परीक्षा जी राज्यसेवेची जी पेपर असतो तो किती गुणाचा असतो. राज्यसेवा ही 3 ह्याच्यामध्ये डिवाइड झालेली आहे बघा. राज्यसेवा पेपर परीक्षा ही 3 स्टेज मध्ये डिवाइड झालेली आहे. आता कोणती भी एक्झाम असू द्या राज्यसेवा असो कंबाईन असो पीएसआय एसटीआय असो तुम्हाला 3 स्टेज मधून जावं लागतं. किंवा सुरुवात करायची तर कशा प्रकारे करायची. पहिली जी असते ती तुम्हाला त्या एक्झामचा काय पाहिजे अभ्यासक्रम माहित पाहिजे. अभ्यासक्रम काय आहे बघा त्या एक्झामचा तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करणार आहात त्या एक्झामचा पहिल्यांदा तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी तुम्हाला डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी माहिती हव्या असायला हवे. नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता हे सर्व जेवढे जेवढे टॉपर आतापर्यंत जे होऊन गेलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं सांगणं एकच असतं की काय करा पहिल्यांदा तुम्ही काय करा संपूर्ण अभ्यासक्रम काय करा त्या एक्झामचा तुम्ही त्याचा अभ्यास करा. नंतर काय पहा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तिसरी गोष्ट असते कोणतंही तुम्ही एक बुक काय करा सिलेक्ट करा किंवा कोणत्याही एक पुस्तक बुक मधून काय करा तुम्ही अभ्यास करा. ही काय असते तिसरी स्टेप असते तुमची किंवा तिसरी स्टेज असते. आता या 3 स्टेज मधून तुम्हाला काय करावं लागतं जावं लागतं. आता राज्यसेवा परीक्षा आहे ही काय 3 स्टेज मध्ये डिवाइड झालेली आहे. पहिली स्टेज आहे ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा. आता ही राज्यसेवा जी पूर्व परीक्षा असते ही एकूण गुणाला असते किती 400 गुणांची ही राज्यसेवा पूर्व परीक्षा असते. दुसऱ्या स्टेज मध्ये असते राज्यसेवा मुख्य परीक्षा.
राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण किती गुण असतात राज्यसेवा मुख्य परीक्षेला 800 गुणांची ही राज्यसेवा मुख्य परीक्षा असते आणि तिसरी स्टेज असते ती म्हणजे मुलाखत आणि मुलाखतीला असते किती 100 गुण. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे ही राज्यसेवा पूर्व परीक्षा आपल्याला 400 गुणांना आहे आणि 400 गुणांना इथं जे विद्यार्थी क्वालिफाय होतात राज्यसेवा पूर्व परीक्षेला त्यांना जे विद्यार्थी कट ऑफ लिस्ट मध्ये बसतात ते काय होतात मुख्य परीक्षेला क्वालिफाय होतात. मग तुम्ही काय करू शकतात मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा काय करू शकता देऊ शकता. राज्यसेवा मुख्य परीक्षे बी मध्ये बी काय होते कट ऑफ लिस्ट लागते इथं जे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे कट ऑफ लिस्ट मध्ये बसलेले आहेत त्यांना कुठं जावं लागतं तिसऱ्या स्टेज मध्ये जावं लागतं. कोणती तिसरी स्टेज तुमची आली मुलाखतीची. मग ह्या मुलाखतीच्या स्टेज मध्ये तुम्ही गेल्यानंतर मुलाखतीला तुम्हाला किती मुलाखती एकूण गुणांना किती असते 100 गुणांसाठी असते. मुलाखत एकूण 100 गुणांसाठी असते. आता ही जी 100 गुणांची जी मुलाखत आहे ही एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या मिळून तुमचा काय लागतो फायनली कट ऑफ लागतो आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन वगैरे पुढच्या स्टेप आले. राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्हाला काही माहिती राज्यसेवा पूर्व परीक्षेविषयी हवी असेल तरी तुम्हाला ती कोणत्या वेबसाईट वर मिळेल आपल्या www.mpsc.gov.in ही सर्वांना जवळजवळ वेबसाईट माहित असेल. या वेबसाईट वर तुम्हाला कोणती राज्यसेवेचा सिलेबस काय आहे हा सिलेबस तुम्ही या वेबसाईट वरून जाऊन काय करू शकता डाउनलोड करू शकता. परत राज्यसेवेचा सिलेबस झाल्यानंतर राज्यसेवेमध्ये क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील तर ते क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता. जो राज्यसेवेचा फॉर्म सुटतो तो सुद्धा कुठं तुम्हाला पाहायला मिळेल www.mpsc.gov.in. राज्यसेवा पूर्व परीक्षा एकूण किती 400 गुणांना होती राज्यसेवा पूर्व परीक्षा. राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर राज्यसेवाचा आपल्याला काय करायचं तर ही पूर्व परीक्षा असते कशी कशा प्रकारे कंडक्ट केली जाते पूर्व परीक्षा हे आपल्याला काय पाहिजे माहित हवं. मग ही पूर्व परीक्षा जी आपली कंडक्ट केली जाते त्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे. आता पूर्व परीक्षेविषयी आपल्याला माहित असताना पहिल्यांदा पूर्व परीक्षेचं काय पाहिजे आपल्याला माहित अभ्यासक्रम पाहिजे माहित हवा आहे. मग हा अभ्यासक्रमामध्ये बघा अभ्यासक्रमामध्ये पाहिलं तर पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो तो 2 तासाचा असतो एकूण गुण असते ते 100 200 गुण असतात पहिल्या पेपरला फर्स्ट पेपरला. आता हा जो फर्स्ट पेपर आहे तो किती एकंदरीत 2 तासाचा. 2 तासामध्ये तुम्हाला मग प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये प्रश्न असतात एकूण एकूण प्रश्न बघा या पूर्व परीक्षेमध्ये एकूण प्रश्न असतात ते टोटल प्रश्न 100 असतात आणि हे 100 क्वेश्चन तुम्हाला ईच अँड एव्हरी क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्कला असतो. 100 क्वेश्चन आणि प्रत्येक क्वेश्चन किती 2 मार्कला. आणि मग हे 100 क्वेश्चन तो आणि जवळजवळ कट ऑफ जो आहे तो मग पेपर फर्स्ट आणि सेकंड या दोन्हींचा कंबाईन म्हणून लागला जातो. आता पेपर फर्स्ट 2 तास 200 गुण असतात. आता या 200 गुणांमध्ये काय काय बघा येतं करंट इव्हेंट. करंट इव्हेंट म्हणजे करंट अफेअर जे असतात आपले चालू घडामोडी. ह्या चालू घडामोडी कोणत्या कोणत्या लेवलचे विचारतात आपल्याला महाराष्ट्र लेवल स्टेट लेवलच्या म्हणजे राज्यामध्ये आपल्याला मागील 1 वर्षामध्ये तर चालू घडामोडी कधीपासून करायच्या तुम्हाला तर कमीत कमी मागील 1 वर्षापासून ज्या चालू घडामोडी करणे तुम्हाला काय आवश्यक आहे ह्याच्यामध्ये राज्यामधील ज्या असतील राष्ट्रामधील भारतामधील ज्या ज्या काही चालू घडामोडी वर्षभरामध्ये झालेल्या असतील आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या महत्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या बी तुम्हाला काय करायला लागतील कराव्या लागतील. हे झाल्या काय झालं चालू घडामोडी हा एक सिलेबसचा पार्ट आला पूर्व परीक्षेचा. नंतर दुसरा आहे तो म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये बघितलं तर ही काय भारताचा इतिहास भारताचा संपूर्ण भारताचा इतिहास त्याच्यामध्ये कशाला जास्त फोकस केला जाईल तर महाराष्ट्राच्या इतिहासावर काय केला जाईल जास्त फोकस केला जाईल महाराष्ट्राची हिस्ट्री. आणि दुसरं आहे ती इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे भारताची जी राष्ट्रीय चळवळ आहे ह्याच्याविषयी काय असेल ही ती हा एक सिलेबस म्हणजे सिलेबसचा एक पार्ट झाला. नंतर थर्ड आता ह्या पूर्व परीक्षेमध्ये बघा महाराष्ट्र इंडिया आणि जगाचा भूगोल सुद्धा सांगितलेला आहे म्हणजे महाराष्ट्र इंडिया आणि वर्ल्डची ज्योग्राफी ह्याच्यामध्ये कोणकोणती ज्योग्राफी येणार फिजिकल म्हणजे जी भौतिक ज्योग्राफी आहे आपल्या आजूबाजूला जे वातावरण कशा प्रकारचं आहे पाऊस कसा येतो वगैरे या सगळ्या गोष्टी. नंतर सामाजिक ज्योग्राफी आर्थिक ज्योग्राफी इकॉनॉमिक आणि ज्योग्राफी ऑफ इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची ज्योग्राफी इंडिया आणि वर्ल्डची म्हणजे हा ज्योग्राफीचा पार्ट झाला. नंतर पण जास्त जो फोकस असतो राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा म्हणजे कॉमनली मुख्य परीक्षेला जास्त महाराष्ट्रावर फोकस केला जातो पूर्व परीक्षेला एवढा जास्त केला जात नाही. नंतर क्वालिटीमध्ये पाहायचं झालं तर क्वालिटीमध्ये काय महाराष्ट्र आणि इंडियाची म्हणजे काय महाराष्ट्र आणि भारताची काय क्वालिटी असते म्हणजेच राज्यघटना गव्हर्नन्स प्रशासन महाराष्ट्र आणि देशाचं परत कॉन्स्टिट्यूशन घटना परत पॉलिटिकल सिस्टीम पंचायत राज अर्बन गव्हर्नन्स पब्लिक पॉलिसी काय आहे तिथलं राईट इश्यू काय आहेत म्हणजे फंडामेंटल राईट्स वगैरे असतील म्हणजे आपली घटना कशी आहे घटनेमध्ये किती कलम आहे त्या प्रत्येक कलमामध्ये काय काय सांगितलेलं आहे घटनेच्या परत आपली जी पॉलिटिकल सिस्टीम आहे म्हणजे आपली जी पॉलिटिकल सिस्टीम आहे कशा प्रकारची पॉलिटिकल सिस्टीम आहे इथलं पंचायत राज कशा प्रकारचं आहे ह्या सर्व गोष्टी काय आहे त्याच्यामध्ये असतील. नंतर
पाचवी जी गोष्ट पाचवा जो पाचवा पार्ट आहे सिलेबसचा आपल्या पूर्व परीक्षेत, इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास, आर्थिक आणि सामाजिक किंवा सोशल डेव्हलपमेंट, ह्याच्यामध्ये काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, पोवर्टी, दारिद्र्य, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये कोणकोणते इनिशिएटिव्ह घेतले, आता इथं इकॉनॉमिकचं सिलेबस बघितलं तर थोडक्यात सांगितलंय, परंतु आता कसं इत्यादी ईटीसी म्हणलेलं आहे समोर, म्हणजे आपल्याला बँकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा ह्याच्यामध्ये काय करावं लागणार आहेत, कव्हर कराव्या लागणार आहेत. आणि 6 नंबरला सांगितलेलं आहे राज्यसेवा आयोगाने जे दिलेले आहे त्याच्या त्यांच्या सिलेबसनुसार जनरल इश्यू कशावरचं, इन्व्हायरमेंट आणि इकोलॉजीवरचे, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, मग ह्याच्यामध्ये ज्यादा स्पेशलायझेशन नाही, जस्ट बेसिक लेवल तुम्हाला ह्याच्यामध्ये काय हवी इन्फॉर्मेशन हवी इन्व्हायरमेंट विषयी. आणि 7वा आहे तो म्हणजे जनरल सायन्स, ह्याच्यामध्ये काय बघावं लागणार आहे तुम्हाला, फिजिक्स असेल, परत बायोलॉजी असेल आणि केमिस्ट्री, हे विषय तुम्हाला काय करावे लागतील, करावे लागतील. 10th लेवल पर्यंत सफिशियंट आहे सायन्ससाठी. हा झाला राज्यसेवा पूर्व परीक्षा, म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे, हिस्ट्री करणं गरजेचं आहे, परत आणखी तुम्हाला दुसरं काय करणं गरजेचं आहे, महाराष्ट्र हिस्ट्री झालं, इकॉनॉमी करणं गरजेचं आहे, ज्योग्राफी झालं करणं गरजेचं आहे, करंट अफेअर झालं मागील 1 वर्षाचं करणं गरजेचं आहे, आणि इन्व्हायरमेंट इकोलॉजीचं जे काही इश्यू आहेत करंट मध्ये चालू असतील किंवा बेसिक लेवलला तुम्हाला करणं गरजेचं आहे, आणि जनरल सायन्स हे राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, ह्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये पुढे घेणार आहोत, बघणार आहोत. पेपर 2, आता हा झाला पेपर 1, किती क्वेश्चन असतात पेपर 1 ला, मी सांगितलं 100 प्रश्न असतात आणि पेपर 1 एकंदरीत किती मार्काचा असतो, 200 गुणांचा असतो, 2 तास वेळ असतो. पेपर 2 हा सुद्धा 2 तासाचा असतो आणि त्याला सुद्धा गुण किती असतात, 200 गुणांचा हा पेपर 2 सुद्धा असतो. एकूण प्रश्न असतात त्या पेपर 2 मध्ये ते असतात एकूण प्रश्न 80 प्रश्न असतात. प्रत्येक क्वेश्चनला किती, 2.5 मार्कला, ह्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला किती 2.5 मार्क असतो. आता ह्याच्यामध्ये छोटे छोटे पेसेज वगैरे दिलेले असतात, ह्याच्यामध्ये आणखी इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किलच्या संदर्भात प्रश्न थोडे छोटे मोठे असतात, लॉजिकल रिझनिंग असेल, अनालिटिकल ॲबिलिटी, परत डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल मेंटल ॲबिलिटी, म्हणजे एक मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा पार्ट याच्यामध्ये जास्त काय दिला जातो, भर दिला जातो. आणि इंग्लिश पॅसेज असते त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं असतात, अँसर वगैरे, आपलं इंग्लिश पॅसेज काय असतात, काही मराठी पॅसेज असतात त्याच्यावरून तुम्हाला अँसर वगैरे राईट करावी लागतात. म्हणजे ते तुम्हाला सीसॅटचं जे सेवा आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला ह्याचे विषय काय करतील समजावून सांगतील. बेसिक न्युमरेशन म्हणजे नंबर आणि त्यांचं रिलेशन, ऑर्डर, मॅग्निट्यूड असेल क्लास लेवलचे, परत डाटा इंटरप्रिटेशन, चार्ट, वेगवेगळे ग्राफ, डाटा सफिशियन्सी, हे 10 विचार 10th लेवल पर्यंत जे मॅथ्स आहे ते तुम्हाला बेसिक आहे काय असतील या गोष्टी सुद्धा असतील. मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये जर बघितलं तर कॉम्प्रिहेन्शन स्किल 10th आणि 12th लेवलचं, म्हणजे हा पेपर 2 किती, एक प्रत्येक क्वेश्चन किती मार्कला तुम्हाला विचारला जाईल पेपर 2 मध्ये 2.5 मार्कला. किती टाइम असेल तुम्हाला पेपर 2 साठी, 2 तास असतील आणि एकूण गुण किती असतील, 200 गुणांचा हा पेपर 2 असेल. ही झाली राज्यसेवा पूर्व परीक्षा, किती 400 मार्कला काय केली जाते, कंडक्ट केली जाते. मग ही राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांना काय करायला जमते, राज्यसेवा मुख्य परीक्षा देऊ शकतात ते विद्यार्थी. मग राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये बघा, ही राज्यसेवा मुख्य परीक्षे ह्याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती कुठे मिळेल, क्वेश्चन पेपर असतील, सिलेबस असेल, हे सर्व गोष्टी कुठे मिळतील, www.mpsc.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण किती, 800 गुणांची, 800 गुणांची ही राज्यसेवा काय असते, मुख्य परीक्षा असते. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये म्हटलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलं तर आपल्याला काय बघायचं, मराठी, हा मराठी हा विषय काय असतो, अनिवार्य असतो, म्हणजे मराठी हा विषय कंपल्सरी आहे. एकूण गुणांचा मराठी या विषयासाठी एकूण गुण किती आहेत, मराठी या विषयासाठी एकूण गुण 100 गुणांचा मराठी पेपर असतो, वेळ किती, 3 तास आहे मराठीच्या पेपरसाठी. आता हा जो असतो तुम्हाला रायटिंग करावा लागतं, त्याच्यामध्ये काही एमसीक्यू टाईप हा काही नसतो, पेपर नसतो, किंवा एक वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, जसं पूर्व परीक्षेसाठी जे आपण बघितलं 2 पेपर, ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन असतात ते कसं असतं, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. परंतु ह्याच्यामध्ये जर पेपर हा जो आहे राज्यसेवा कोणता आपण बघितणार आहोत, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये जो आहे ते, एक मिनिट हां बोला, बरं चालेल मी ऍड करतो, ठीक आहे, हो चालेल. तुमचेच काय मित्र आहेत ते थोडेसे ऍड व्हायचे राहिलेले आहेत, तर त्यांना आपण काय करू, एकदा ऍड करून घेऊ ते थोडेफार आहेत ते, आणि मग आपण पुढे सुरुवात करू.
फर्स्ट डे असल्यामुळे थोडंसं वेळ लागेल, नंतर उद्यापासून आपलं सगळं रेगुलर होईल. हॅलो. लगेच कुणी हात वर करू नका, कारण शेवटी आपण त्यांना ते हे करू देऊ, एक 15-20 मिनिट आपण शेवट घेऊया. 15-20 मिनिटं तुमच्यासाठी देऊ, तुमच्या काय प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावर त्याच्यासाठी देऊ 15-20 मिनिट. हां बोला, चालू करू, लॉक करून टाकतो मग, कारण ती मध्ये मध्ये. हां चालतंय चालतंय, ठीक. ठीक आहे, आता कोणी जॉईन होऊ शकत नाही. हां, आता आपण कुठपर्यंत आलो, राज्यसेवा मुख्य परीक्षेकडे आपण काय झालो होतो, वळलो होतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा ही राज्यसेवा पूर्व परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा काय करावं होते ते देऊ शकता तुम्ही. आता राज्यसेवा जी मुख्य परीक्षा आहे, हे राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये फर्स्ट पेपर आहे तो म्हणजे मराठी. मराठी हा कसा असतो, अनिवार्य असतो, कंपल्सरी असतो, एकूण 100 गुणांचा हा पेपर असतो. वेळ किती एकंदरीत झाली, 3 तासाचा हा पेपर असतो. आता या राज्य मराठी पेपर मध्ये तुम्हाला काय काय निबंध असतात, निबंध म्हणजे लिहिण्यासाठी सांगितलं जातो. इंग्रजी उतारा जे असतात छोटे छोटे, त्यांचे मराठीमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, भाषांतर वगैरे करावं लागतं. थोड्या प्रमाणात सारांश लेखन लिहावं लागतं. पत्र असतील, अर्ज, अहवाल, तक्रार, विनंती, शुभेच्छा पत्र, ह्या सर्व गोष्टी काय येतात तुम्हाला ह्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला ह्या करावं लागतं. म्हणजे जे तुम्ही 10वीच्या 10वीपर्यंत जे आपण बघितलेलं आहे, निबंध लिहिलेले असतील तुम्ही मराठीमध्ये म्हणा, इंग्रजीचे उतारा जे मराठीत भाषांतर, हे 10वीपर्यंत आपण ज्या गोष्टी केल्या त्या लेवलचा, जास्त काय हार्ड असा हा पेपर नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कुणी जास्त व्हायचं. नंतर त्याच्यामध्ये व्याकरण, मराठीचं जे व्याकरण आहे वगैरे, या काय केल्या जातात, गोष्टी विचारल्या जातात. म्हणजे हेच एकंदरीत तुमचा एक, फक्त आपण जो आहे तो कशा प्रकारे सिलेबस आहे तो फक्त आपण काय करणार बघणार आहोत. याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये काही जाता जाणार नाही. जो जो फॅकल्टी असेल त्या ज्या विषयाची, ती तुम्हाला काय करेल त्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. नंतर जो दुसरा पेपर असतो तो म्हणजे इंग्लिश असतो. हा इंग्लिश सुद्धा देखील कसा असतो, कंपल्सरी असतो. इंग्लिश हा देखील पेपर सेम मराठी करतात, 100 गुणांचा हा पेपर असतो. आणि वेळ किती असते, 3 तास, 3 तास वेळ असते. आणि हा देखील पेपर किती, 100 गुणांचा इंग्लिश पेपर देखील असतो. याच्यामध्ये एसे निबंध असतो, परत आणखी काय, ट्रान्सलेशन ऑफ मराठी पॅसेज इन इंग्लिश, म्हणजे मराठी जे पॅसेज आहे त्यांचं काय केलं करायचं, इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन वगैरे करायचं, हे गोष्टी. परत आणखी प्रेसाइज रायटिंग, परत लेटर, ऍप्लिकेशन, रिपोर्ट, कंप्लेंट, रिक्वेस्ट आणि ग्रामर वगैरे, छोटे छोटे क्वेश्चन वगैरे असतात तर तुम्हाला काय करावं लागतील, सॉल्व वगैरे करावं लागतील. अशा प्रकारे हा एक झाला मराठी पेपर झाला, दुसरा कोणता, इंग्लिश हा एक पेपर झाला. हे दोन पेपर तुम्हाला काय राहतील, कंपल्सरी राहतील. नंतर आता इंग्लिश आणि मराठी व्यतिरिक्त आणखी 4 पेपर असतात राज्यसेवा मुख्य परीक्षेला. हे झालं 200 गुणांचा, 100 गुणांचा मराठी आणि 100 गुणांचा कोणता, इंग्लिश हा पेपर. मग इंग्लिश आणि मराठी व्यतिरिक्त बघा, सामान्य अध्ययन आपण त्यालाच म्हणतो काय, GS1 म्हणतात कॉमनली मुलं, सामान्य अध्ययन 1. आता सामान्य अध्ययन 1 जो पेपर आहे ह्याच्यामध्ये काय, इतिहास आणि भूगोल असतो. म्हणजे इतिहास आणि भूगोल आणि हिथं जे असतात ते तुम्हाला रायटिंग वगैरे करावं लागणार नाही. इथं कसं वस्तुनिष्ठ स्वरूपाचे क्वेश्चन असतात, म्हणजे जे आपण MCQ टाईप म्हणतो. ह्याच्यामध्ये एकूण गुण असतात ह्याच्यामध्ये किती, 150 गुणांची काय असती, 150 गुण, 150 गुण एकूण गुण किती, 150 गुणांची ही एक्झाम असते. ह्याच्यामध्ये 150 प्रश्न असतात आणि एकूण गुण देखील किती असतात, 150 असतात. वेळ हा 2 तास असतो. 2 तासामध्ये तुम्हाला काय, 150 प्रश्न किंवा 150 गुण काय करावं लागतील, तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतील. आता याच्यामध्ये इतिहास बघा, इतिहासाविषयी आपण थोडक्यात काय करू, आढावा घेऊ. इतिहासामध्ये काय विचारलं जातं, आधुनिक भारताचा विशेषतः कशाचा, महाराष्ट्राचा इतिहास असतो. याच्यामध्ये 1818 पासून ते 1857 पर्यंत काय असतो, इतिहास असतो. नंतर दुसरा आहे ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये कशा प्रकारे स्थापना वगैरे झाली, हे काय केलं जातं, इतिहासामध्ये तुम्हाला विचारलं जाईल. सामाजिक सांस्कृतिक बदल, वेगवेगळे जे सामाजिक सांस्कृतिक बदल, वेगवेगळ्या
म्हणजे प्राचीन संस्कृती असेल किंवा त्या काळापासून ते आपल्या आधुनिक इतिहासापर्यंत ते कशा प्रकारे सामाजिक सांस्कृतिक बदल वगैरे होत गेले. ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये, इथं बघा 2 नंबरला 1.2, ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये कशा प्रकारे स्थापना झाली, ब्रिटिश लोक भारतामध्ये कशा प्रकारे आले, याच्याविषयी थोडक्यात काय घेतला जायला आपल्याला आढावा घ्यावा लागेल. नंतर सामाजिक व आर्थिक जागृती, भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास, भारतामध्ये राष्ट्रवादाची निर्मिती कशा प्रकारे झाली, राष्ट्रवाद म्हणजे काय आणि त्याची सुरुवात किंवा त्याचा विकास कशा प्रकारे होत गेला हा राष्ट्रवादाचा, हा बी आपल्याला सिलेबसचा एक पार्ट आहे. परत गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी, गांधी युगामध्ये राष्ट्रीय चळवळीला कशा प्रकारे प्रोत्साहन मिळालं किंवा कशा प्रकारे उदयास आल्या गांधी युगामध्ये. परत स्वातंत्र्य उत्तर भारत, महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक, त्यांची विचार प्रणाली. जो हात वर करताय ना तुम्ही, हात आपण शेवटी हँड वर करा, हँड लगेच वर करू नका कुणीच. शेवटी आपण त्यांच्यासाठी 15-20 मिनिटं देऊ, तुमचे जे काही डाऊट असतील ते काय केले जातील, शेवटी 15-20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह केले जातील. ज्योती मॅडम हात वर करतात, त्यांना महाराष्ट्राचा किंवा नंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राचीन पासून ते आधुनिक पर्यंत वगैरे ह्या सर्व हे पाहायचं आहे आपल्याला. नंतर भूगोल, भूगोलमध्ये भूगोल जो आहे तो महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये आहे. कसा भूगोल कशाच्या संदर्भामध्ये विशेष विचारला जाईल, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये. ह्याच्यामध्ये भूगोलमध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय प्राकृतिक भूगोल म्हणजे पाऊस का, आता ही जर मान्सूनच आहे तर मान्सून कशा प्रकारे भारतामध्ये येतो किंवा जगामध्ये पावसाचा सिस्टम, वारं कोणतं कोणतं इकडून वाहतं वगैरे, या सगळ्या गोष्टी प्राकृतिक भूगोलामध्ये येतात. नंतर महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल कशा प्रकारे आहे ते आपल्याला इथं काय बघायला लागणार आहे सिलेबसमध्ये. महाराष्ट्राचा मानवी सामाजिक भूगोल, पर्यावरणीय भूगोल, जन भूगोल शास्त्र महाराष्ट्राच्या संदर्भात असेल. परत सुदूर संवेदना वगैरे, हा झाला भूगोलचा पार्ट थोडक्यात. भूगोल आणि कृषी दुसरा जो पार्ट आहे या पेपरमध्ये, तिसरा जो पार्ट आहे तो काय, भूगोल आणि कृषी, कृषी परिस्थितीकी म्हणजे शेतीविषयी थोडक्यात, शेतीसाठी कशा प्रकारे हवामान, जमीन मृदा कशी हवी आहे, जल पाणी किती प्रमाणात हवा, कोणत्या शेतीसाठी किती पाणी हवं आहे, ह्या सर्व गोष्टी या भूगोल आणि कृषीमध्ये येतील. म्हणजे हा जो GS1 आहे, हा GS1 किंवा सामान्य अध्ययन एक पेपर आहे, तो हा कशावर असेल आधारित, इतिहास आणि भूगोलावर हा काय पेपर असेल आधारित असेल. आणि ह्याच्यामध्ये इतिहासाविषयी बी म्हणजे इतिहास, भूगोल आणि कृषी या तीन गोष्टी काय असतील GS1 मध्ये असतील. नंतर दुसरा पेपर आहे तो म्हणजे सामान्य अध्ययन 2. सामान्य अध्ययन 2 हा जो पेपर आहे याच्यामध्ये काय विचारलं जाईल, भारतीय संविधान व भारतीय राजकारण आणि ते बी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह व कायदा ह्याच्या विषय संदर्भात काय असेल, सामान्य अध्ययन पेपर असेल. हा सामान्य अध्ययन पेपर आहे तो किती 150 गुणांचा हा पेपर असेल सामान्य अध्ययन. ह्याचा बी टायमिंग तुमच्यासाठी, वेळ जे असेल ते किती, 2 तास वेळ असेल सामान्य अध्ययन 2 ची. नंतर भारताचे संविधान, राजकीय यंत्रणा भारताची कशा प्रकारे आहे ते बघायचं आपल्याला. परत शासनाची रचना, अधिकार कार्य ह्याच्यामध्ये येणार आहे. परत राज्य सरकार व प्रशासन महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात असेल. नंतर जिल्हा प्रशासन, परत ग्रामीण नागरी स्थानिक स्वशासन, शिक्षण पद्धती कशा प्रकारची आहे, पक्ष दबाव गट, प्रसार माध्यमे, वेगवेगळी निवडणूक प्रक्रिया कशी आहे, राज्य लेवलला निवडणूक प्रक्रिया कशी आहे, केंद्र लेवलला निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारची आहे, वेगवेगळे प्रशासकीय कायदे वगैरे कशा प्रकार आहेत, केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे वेगवेगळे विशेष अधिकार काय आहेत, हे बी आपल्याला ह्याच्यामध्ये असतील. काही सुसुबद्ध सुसंबंध कायदे वगैरे, सामाजिक कल्याण आणि सामाजिक विधिविधान, परत समाज कल्याण व सामाजिक विधिविधान, सार्वजनिक सेवा, सरकारी खर्चावर नियंत्रण वगैरे, या सर्व गोष्टी आपल्याला काय बघायच्या आहेत सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये या गोष्टी पाहायच्या आहेत. आता भारताचे संविधान आहे याच्यामध्ये भारताची घटना कशा प्रकारे लिहिली गेलेली आहे, परत राजकीय यंत्रणा भारतामध्ये कशाची आहे, कशा प्रकारे, हे म्हणजे एक प्रकारे क्वालिटीचा थोडक्यात तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे आता इथं सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये सांगू शकत नाही, परंतु तुमच्या ज्यावेळेस सिलेबस बघितल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण ऍक्च्युली क्वालिटीला सुरुवात करू त्यावेळेस तुमच्या हे सगळे पॉईंट काय होतील लक्षात येतील. सामान्य अध्ययन 2 झाल्यानंतर सामान्य अध्ययन 3 पेपर आहे. सामान्य अध्ययन 2 नंतर सामान्य अध्ययन 3. आता सामान्य अध्ययन 3 मध्ये काय, एचआरडी रिलेटेड पार्ट आहे, मानव संसाधन विभाग किंवा मानवी हक्क, हे गोष्टी काय आहेत सामान्य अध्ययन 3 मध्ये आहेत. आता मानव संसाधन विभाग, मानव संसाधन विभागामध्ये काय काय, भारतातील मानव संसाधन विकास कशा प्रकारे, शिक्षण, परत व्यावसायिक शिक्षण असेल, आरोग्य, ग्रामीण विकास, ह्याच्या संदर्भात काय आहे मानव संसाधन विकासामध्ये, हे ह्याच्या संदर्भात क्वेश्चन विचारले जातात.
नंतर मानवी हक्क, मानवी हक्कामध्ये जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र UDHR 1948, बाल विकास, परत महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, याच्यामध्ये सामान्य अध्याय 3 या पेपरमध्ये दिल्या जातात. सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, वयोवृद्ध लोकांचे कल्याण, कामगार कल्याण, विकलांग व्यक्तीचे कल्याण, लोकांचे पुनर्वसन, विकास, भूकंप, नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित लोक कशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना असतील वेगवेगळ्या, ग्राहक संरक्षण, वेगवेगळे ग्राहक संरक्षणाविषयीचे कायदे वगैरे, मूल्य नीती तत्वे, हे सर्व जे आहे ते कशामध्ये, सामान्य अध्ययन 3 मध्ये, म्हणजे एक प्रकारे काय मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क या सर्व पार्ट कशामध्ये येईल तुमचा, या मानव संसाधन HRD मध्ये, HRD चे शिक्षक तुम्हाला त्यावेळेस ते डिटेल मध्ये घेतीलच. नंतर चौथा पेपर आहे तो म्हणजे सामान्य अध्ययन 4. सामान्य अध्ययन 4 मध्ये आपला जो मी सुद्धा शिकवणार आहे जो विषय आहे तो कोणता, सामान्य अध्ययन 4 जो अर्थव्यवस्था व नियोजन, म्हणजे इकॉनॉमिक्स आपण म्हणतो कॉमनली जो सब्जेक्ट म्हणतात सर्वजण, याच्यामध्ये विकास विषयक अर्थशास्त्र कशा प्रकारे, कृषी असेल, विज्ञान, तंत्रज्ञान विकास, ह्या म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा कशामध्ये, म्हणजे जो सायन्सचा पार्ट आहे हा बी कुठल्या GS 4 मध्ये येतो. आता GS 4 आहे याच्यामध्ये बघा, अर्थव्यवस्था आणि नियोजन याच्यामध्ये आपण अर्थव्यवस्थेविषयी सर्व ज्या काही गोष्टी असतील ना त्या आपण पुढे डिटेल मध्ये घेणार आहोत. अर्थव्यवस्थेचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, कशा प्रकारे तुम्ही अर्थव्यवस्थेचा अभ्यास करू शकता वगैरे. आता अर्थव्यवस्था व नियोजन, अर्थव्यवस्था व नियोजन याच्यामध्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्था पहिला जो पार्ट आहे, भारतीय अर्थव्यवस्था, नंतर काय, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उद्योग गरजा, सहकार, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे, नागरी ग्रामीण पायाभूत सुविधा म्हणजे जे रस्ते रेल्वे रोड असेल यांचा विकास कशा प्रकारे झालेला आहे, वेगवेगळे नवीन नवीन उद्योग येतात त्याच्यामध्ये काय सुधारणा वगैरे, सहकार, परत आर्थिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ, ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या पाहायच्या त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये. गरिबीचे निर्देशांकन व अंदाज, गरिबीचे निर्देशांकन असेल किंवा रोजगार निर्धारणाचे वेगवेगळे घटक आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विशेष, म्हणजे हे अर्थव्यवस्था व नियोजनामध्ये येणार. नंतर दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये तो म्हणजे विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र, याच्यामध्ये विकास व कृषी यांच्या अर्थशास्त्रामध्ये समष्टी अर्थशास्त्र, हे बघू आपण पुढे काय आहे ते समष्टी अर्थशास्त्र समजून घेऊ. नंतर सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था, परत वाढ विकास, परत आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, भारतीय कृषी व्यवस्था, ग्राम विकास, सहकार, कृषी, अन्न व पोषणहार, भारतीय उद्योग, पायाभूत सुविधा, सेवा क्षेत्र, म्हणजे पायाभूत सुविधा, ह्या सर्व याचे जे आहेत याच्यामध्ये कशा, कृषी व विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये येतील. आणि तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सायन्सचा पार्ट आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा पार्ट आहे, ह्याच्यामध्ये काय येणार, ऊर्जा, संगणक व माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, भारताचे आर्थिक धोरण, आपत्ती व्यवस्थापन, ह्या सर्व जे आहे ते कशामध्ये येणार, याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासामध्ये येईल. आता अर्थशास्त्राला प्रत्येक GS मध्ये जर बघितलं आपण, GS चे जे 4 पेपर आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक पेपरात 150 मार्कला असेल, प्रत्येक पेपर ईच अँड एव्हरी पेपर किती असेल तुमचा, 150 गुणांचा असेल. आणि ह्याच्यामध्ये वेळ किती असेल, 2 तास ही काय असेल, प्रत्येक पेपरमध्ये वेळ दिलेली असेल. हा झाला सामान्य. आणि मग ज्यावेळेस तुम्ही GS मराठी इंग्रजी आणि दुसरं कोणतं मी सांगितलं GS चे 4 पेपर, हे तुम्ही GS चे 4 पेपर दिल्यानंतर तुम्हाला काय करा, तुम्ही कुठं मुलाखतीसाठी एक लिस्ट लागली जाईल, मग या लिस्ट मध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्ही कुठं जाणार, मुलाखतीसाठी पात्र असणार. आणि मग ही जी मुलाखत आहे, किती मुलाखत एकूण गुणांची असते, 100 गुणांची ही मुलाखत असते. आणि ही 100 गुणांची मुलाखत ह्याच्याविषयी बी तुम्हाला काय माहिती असेल हवी असेल तरी तुम्हाला ह्या वेबसाईटवर, आपल्या ही जी MPSC ची वेबसाईट आहे www.mpsc.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला काय मिळेल. आता ही जी मुलाखतीविषयी आपण काय ज्यादा काही इथं बोलणार नाहीत, मुलाखत म्हणजे कॉमनली फेस टू फेस तुमचा काय होईल, इथं इंटरव्ह्यू होईल, तुमच्यामध्ये एक प्रकारे तुमचा किती सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये किती आहे ह्या गोष्टी काय केल्या जातील, या मुलाखतीमध्ये चेक होतात. ऍक्च्युली ही तुम्ही सर्व जे दोन्ही फेज आहे, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, ह्या दोन्ही फेज मधून तुम्ही समोर आलेला आहे, पुढे आलेला आहे, म्हणजे त्यांना माहित असतं की तुमच्याजवळ नॉलेज भरपूर आहे, परंतु तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे, तुमच्यामध्ये उत्तर देण्याचे, तुमचं बोलणं कसं आहे, हे काय केलं जातं, तिथं चेक केलं जातं, तुमच्याजवळ नॉलेज किती आहे हे चेक केलं जातं, तुमचा जे समोर तो सेल्फ कॉन्फिडन्स वगैरे असेल ह्या गोष्टी काय केल्या जातात त्याच्यामध्ये चेक केल्या जातात. अशा प्रकारे आपण बघितलं 3 स्टेज मधून राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आपण गेलो. राज्यसेवा परीक्षा किती स्टेज मध्ये आपण पाहिली, राज्यसेवा पूर्व परीक्षा,
किती एकंदरीत गुणांची 400 गुणांची राज्य सेवा मुख्य परीक्षा, एकूण गुण किती 800 गुणांची राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत किती एकूण 100 गुणांची. म्हणजे एका थोडक्यात आपण आतापर्यंत बघितलं की राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर फर्स्ट 200 गुण, किती मार्कसाठी हा पेपर फर्स्ट 200 गुणांचा असेल, एकूण मार्क 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी असेल, 2 तास वेळ असेल. पेपर सेकंड आपण पाहिला, पेपर सेकंड साठी किती आपण पाहिलेला आहे 200 गुण असतील, 80 प्रश्न असतील आणि किती तास वेळ असेल तुम्हाला 2 तास वेळ असेल. नंतर पेपर सेकंड नंतर झाल्यानंतर आता पेपर राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपण पाहिलं मराठी, मराठी हा विषय कसा आहे अनिवार्य आहे, एकूण गुण किती आहेत मराठीसाठी 100 आहेत, वेळ तुमच्यासाठी किती असेल 30 असेल, टोटल तुम्हाला रायटिंग पेपर असेल. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला आहे तो म्हणजे इंग्लिश आहे, इंग्लिश किती पेपर 100 गुणांचा, वेळ किती 3 तास असेल इंग्लिशसाठी. नंतर जीएस वन काय, इतिहास आणि भूगोल, जीएस वन मध्ये तुम्हाला इतिहास आणि भूगोल विषय पार्ट असेल, इतिहास आणि भूगोल हा किती गुणांचा असेल तुम्हाला एकंदरीत 150 गुणांचा हा पेपर असेल, वेळ किती असेल तुमच्यासाठी 2 तास काय असेल, वेळ असेल 150 क्वेश्चन असतील. नंतर जीएस टू बी किती मार्कांचा असेल, 150 मार्कांचा असेल, वेळ किती असेल 2 तास असेल. जीएस टू नंतर नंतर कोणता आपला पेपर आला जीएस थ्री साठी एकूण गुण किती असतील 150 असतील, ह्याच्यासाठी वेळ किती तुम्हाला असेल 2 तास हा काय असेल, वेळ असेल आणि क्वेश्चन किती 150 असतील. याच्यामध्ये काय मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क याच्या विषयी काय असेल जीएसटी मध्ये दिलेल्या या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आणि जीएस3 नंतर जीएस4 पाहिला आपण, जीएस4 मध्ये काय अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे जे नियोजन आहे हे कशामध्ये असेल तुमचं जीएस4 मध्ये असेल. आता जीएस4 मध्ये एकूण गुण किती 150 गुणांचा जीएस4 असेल, वेळ तुमच्याजवळ किती असतील 2 तास, 2 तास आणि गुण किती एकंदरीत असतील 150 गुणांचा हा जीएस4 पेपर तुमच्यासाठी असेल. जीएस4 नंतर आणि मग मुलाखत किती 100 गुणांची काय असेल फायनली शेवटी तुमची काय असेल मुलाखत असेल. आणि नंतर मग आपण बघितलं संपूर्णपणे आपण आढावा घेतला राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत, हा एकंदरीत हे राज्यसेवेचं काय स्ट्रक्चर आहे आणि हे राज्यसेवा किती ह्या 3 स्टेज मधून तुम्हाला जावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मग काय केलं जातील वेगवेगळ्या पोस्ट साठी तुम्ही काय होताल अलॉट तुम्हाला करण्यात येईल. आता हे राज्यसेवा परीक्षेविषयी मी तुम्हाला एक थोडक्यात आढावा दिला. आता मी पेशली, माझं नाव तर तुम्हाला माहितीच झालं असेल सगळ्यात पहिल्यांदा, प्रशांत गावडे सर. मी स्वतः अर्थशास्त्रा विषय घेणार आहे तुमच्यासाठी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये. अर्थशास्त्रामध्ये विषय आपल्याला काय करू आपण थोडक्यात पाहू की अर्थशास्त्राचा अभ्यास, आजचा जो टॉपिकचा जो मेन पार्ट होता तो अर्थशास्त्र होता, अर्थशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, ऍक्च्युली कोणतं बुक वापरायचे किंवा सुरुवात कशा प्रकारे करायचं हा मेन आपला अर्थशास्त्राचा पार्ट होता. म्हणजे ह्याच्यावरच आपला आज काय होतं मेन लेक्चर होतं. पण एकंदरीत तुम्हाला काय केला थोडक्यात आढावा दिला की ऍक्च्युली अभ्यास कशा प्रकार म्हणजे राज्यसेवा कशा प्रकारची असते किंवा तुम्हाला एक प्रकारे एक्झाम कशा दिली, बेसिक मुलं असतील किंवा जे काही ज्यांचं कुठं क्लास वगैरे झाले असतील त्यांचं ठीक आहे पण ज्यांना बेसिक असतील त्यांच्यासाठी हे फायद्याचं असेल की बाबा एकंदरीत राज्यसेवा परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते. आता अर्थशास्त्र हा विषय बघा, तुमचे क्वेश्चन जे असतील ते शेवटी हा हँडवर लगेच करू नका, क्वेश्चन सगळ्यात शेवटी तुमचे हे केले जातील. अर्थशास्त्र, अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा बघा. अर्थशास्त्रात आता अर्थशास्त्र पहिल्यांदा अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा ह्या बी आपल्याला गोष्टी माहित पाहिजे, पण हे आपण ज्यावेळेस ऍक्च्युअली लेक्चर घेऊ त्यावेळेस आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय किंवा अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, त्याच्यामध्ये GDP काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय होतात अर्थव्यवस्थेमध्ये. परत बँकिंग सिस्टम आली, बँकिंग सिस्टम मध्ये आणखी परत बँकिंगची सुरुवात कशा प्रकारे झाली, दारिद्र्य आहे, दारिद्र्यामध्ये वेगवेगळ्या समित्या कोणकोणत्या होत्या बाबा, दारिद्र्याची सुरुवात दारिद्र्याच्या विषयी समित्या कोणकोणत्या वेगवेगळ्या नेमण्यात आणलेल्या होत्या, हे सगळं. पंचवार्षिक योजना असेल, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली, दुसरी पंचवार्षिक, तिसरी पंचवार्षिक योजना कधी, म्हणजे हे सर्व काय करायचं आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये ह्या सर्व गोष्टींचा काय करायचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण अर्थशास्त्र कोणता बी सब्जेक्ट नसो, अर्थशास्त्र हाच विषय नाही, कोणता बी विषय असतो त्याचा अभ्यास कसा करायचा ह्याच्यासाठी 3 स्ट्रक्चरमधून 3 स्टेजमधून तुम्हाला पहिल्यांदा जावं लागेल. सर्वप्रथम कोणता बी विषय घेताना तुम्ही एखादं पुस्तक घेऊन डायरेक्ट वाचाय कधी बसाय, बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते की आपल्याला आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा हे पुस्तक आहे त्याला घेऊन डायरेक्ट वाचायला बसतात. मोठी लायब्ररी आपल्या रूम मध्ये संपूर्ण काय केली जाते, लायब्ररी करतात तयार एकदम, आणि हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच, एका विषयाची 5-6 पुस्तक वाचायची वगैरे असं बी चालतं भरपूर जणांचं. पण असं काही करायचं नाही, आपल्याला लायब्ररी करायची नाही, आपल्याला थोडक्यात पण जास्त नॉलेज घेण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. मग कशा प्रकारे आपल्याला काय करायचं, एक्झाम क्रॅक करायचं. आपला मेन हेतू काय आहे की आपल्याला एक्झाम काय करायची
कमी कालावधीमध्ये आपल्याला एक्झामचं काय करायचंय, फायनल पर्यंत जायचंय. आपल्याला काय करायचं नाही, जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला नॉलेज घेऊन कुठे आपल्याला पीएचडी वगैरे करायची नाही. आपल्याला फक्त काय करायचंय की एक्झामचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला काय पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे स्ट्रक्चर जर तुमच्या ज्यावेळेस लक्षात येतं किंवा ही एक्झाम आयोग कसा विचार करतो, ज्यावेळेस तुम्ही आयोगात आयोग जसा विचार करतो तसा ज्यावेळेस तुम्ही विचार करायला लागता ना, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की ती एक्झाम हँडल करू शकता. जोपर्यंत तुम्ही आयोगाप्रमाणे विचार करू शकत नाही तोपर्यंत ते एक्झाम तुम्ही काय करू शकत नाही, पूर्णपणे एकंदरीतरित्या काय करू शकत नाही, हँडल करू शकत नाही. मग आता हे स्ट्रक्चर आयोगाप्रमाणे विचार करायचा कसा हा भी प्रश्न आहे ना तुमच्याजवळ. आयोगाप्रमाणे विचार करायचा पण कशा प्रकारे करायचा, तर तो विचार तुम्हाला ह्या तीन गोष्टीमधून करायला होत्या. आयोग कसा विचार करतो तुझ्याकडे, पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम. कोणतीही एक्झाम असो हिचा सुरुवातीला काय तुम्हाला पाहिजे, सिलेबस माहित पाहिजे. टाइम जाऊन द्या तुमचा, एक आठवडा जाऊन द्या, दोन आठवडे जाऊन द्या, परंतु सिलेबस तुम्ही वाचा. आता मी आज सांगितलेलं आहे तुम्हाला राज्यसेवाला जन्ना जन्ना राज्यसेवेची तयारी करायची. आता सिलेबस तर तुम्ही बघितला असेल, एकदा परत आणखी एकदा तुम्ही mpsc.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन काय करा, सिलेबस जो आहे तो एकंदरीतपणे काय करा, डाउनलोड करा. आणि हा सिलेबस डाउनलोड केल्यानंतर, हा एकंदरीत संपूर्ण सिलेबस तुम्ही डाउनलोड केल्यानंतर पहा एकदा की नेमकं काय काय आहे. आता मी तर तुम्हाला थोडक्यात, मी तुम्हाला काय तुमचा एक बेस तयार करण्याचा कम्प्लीट म्हणजे जास्तीत जास्त जेवढं माझ्या जमेल तेवढा तुमचा काय करेल प्रयत्न करेल, किंवा माझ्या बरोबर तुम्ही काय करा की जसं मी सांगेल तसं काय करा, तुम्ही हळूहळू काय करत चला, अभ्यास करत करत चला. जसं इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मी सांगेल, प्रत्येक शिक्षक जो आहे तो तुम्हाला प्रत्येक विषयाविषयी कशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असेल ते काय करेल तुम्हाला तिथं सांगेल. पण आता इकॉनॉमिकच्या बाबतीत म्हणलं तर मी पहिल्यांदा सांगेल तुम्हाला, पहिलं माझं सजेशन असेल, बेस्ट सजेशन काय करा की तुम्ही जे बी एक्झाम करताय त्याचे काय करा, पहिल्यांदा सिलेबस कॉपी घ्या. ती सिलेबस कॉपी तुमच्याजवळ असून द्या ऑलवेज. जे दिवसाची सुरुवात ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस सुरुवातीला हा सिलेबस पाहूनच तुम्ही सुरुवात करायची. कोणत्या बी असून द्या सिलेबस पाहून, पहिल्यांदा सिलेबस बघायचा, आपल्याला एवढं एवढं करणं गरजेचं आहे. आता ह्याच्या बाहेर आपण सिलेबसच्या बाहेर तर जात नाही ना, सिलेबसच्या बाहेरचं तरी करत नाही ना, हे बी तुमच्या काय होतं लक्षात येतं. बाबा हे आपल्याला सिलेबसमध्ये नाही, आपल्याला काय करण्याची गरज नाही, हे बी तुम्हाला काय होतं समजतं. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, अभ्यासक्रम सिलेबस हा डिटेलमध्ये जो काही इकॉनॉमीचा सिलेबस आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा, हा कोणता बी विषय असो, इकॉनॉमिक्सच नाही, प्रत्येक विषयाचा काय करा, सिलेबसचा पूर्णपणे एकदम डिटेलमध्ये काय करा, अभ्यास करा. एकदा सिलेबस पहा, तुमचा आठवडा जाऊन द्या, पण सिलेबस पूर्णपणे पहा एकदा बघा. म्हणून आपण काय केलं, ते आठवड्यामध्ये संपूर्ण लेक्चर जे आहे ते कसे इंट्रोडक्शन, म्हणजे तुम्हाला एक प्रकारे एक आयडिया यावं म्हणून की कशा प्रकारे एक्झामचं स्ट्रक्चर असतं. नंतर सिलेबस पाहिल्यानंतर दुसरी स्टेज असते तुमची, डायरेक्ट तुम्ही पुस्तक वाचायला कधीच घ्यायचं नाही. दुसरी स्टेज असती म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका. आता तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका घेचाल, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटेल की आता पूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सर्वांनी घेतलेल्या आहेत. मग पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सर्वांनी घेतल्या की पहिल्यांदा काय होईल, तुम्हाला पूर्वीच्या प्रश्नपत्रिका घेतले काहीच समजणार नाही, क्वेश्चन काय आहे त्याचा अर्थच कळणार नाही, नका समजू द्या, काहीच हरकत नाही. पण ठराविक कवाय ना, पण क्वेश्चन त्याच्यातले तुम्ही वाचा दररोज कमीत कमी ऍटलीस्ट काय, सपोज आता इकॉनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिकचे 10 ते 15 क्वेश्चन तुम्ही आता करून नजरे खालून तरी घालवा. कारण जोपर्यंत तुम्ही बुक वाचू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते क्वेश्चन समजणार नाही. हे मला बी माहित होतं कारण माझी बी सुरुवातीला अशी कंडिशन झाली होती. परंतु प्रश्नपत्रिका बघायच्यात का, तर प्रश्नपत्रिका बघण्यामागचा एक मुख्य उद्देश आहे येतो आहे तो म्हणजे काय, तर आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारतो, आयोग कोणत्या टॉपिकवर जास्त भर देतोय, ह्या गोष्टी तुमच्या काय होतील लक्षात येतील. म्हणजे आयोगाने कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला आहे बाबा, प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलं तर तुम्हाला सांगितलं की कशावर आंतरराष्ट्रीय संस्था असतील ह्याच्यावर आयोगाने काय मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये एखादाच क्वेश्चन विचारला, ज्यादा विचारलं नाही. मग या आंतरराष्ट्रीय संस्थेवर तुम्ही जास्तीत जास्त भर देत बसला तर काय उपयोग होईल का, नाही. सपोज दारिद्र्यावर सारखा क्वेश्चन येतोय, त्याच्यावर तुम्ही फक्त थोडा वेळ दिला आणि आंतरराष्ट्रीय संस्थावर जास्त वेळ दिला तर त्याचा उपयोग होणार आहे का, तुम्हाला आउटपुट मिळणार आहे का, नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं, आउटपुट पाहिजे. मग आउटपुट कसं मिळेल, तर हे जे आउटपुट आहे ते तुम्हाला कोण देण्याचं काम करेल, ह्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ते काय करेल, देण्याचं काम करेल. कमीत कमी तुम्हाला पूर्वीच्या प्रश्नपत्रिका 5 वर्षापर्यंत तुम्हाला काय पाहिजे, माहीत पाहिजे. आणि ह्या 5 वर्षापूर्वीच्या काय करा, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पहा. जे कोणी म्हणजे ही सगळ्यांच्या अनुभवावर, माझाच फक्त अनुभव नाही पर्सनली, तर जेवढे बी तुम्ही टॉपर आहे तुमचा सगळ्यांचा अनुभव तुम्ही घ्या ह्या 2-3 स्टेज मध्ये. आता ठीक आहे, तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिकाही पाहिल्या, इकॉनॉमिकचे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले तर ते बी तुम्ही बघितले, पण तुम्हाला काही समजले नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नंतर काय करायचं, मार्केटमधून कोणतंही एक बुक, आता मी पुढे सांगेलच तुम्हाला ह्याच्याविषयी बँक डिटेलमध्ये, मार्केटमधून कोणतंही एक बुक काय करायचं, परचेस करायचं, जास्त नाही. इकॉनॉमीसाठी अजून मी सांगून ठेवतो, मार्केटमधून कोणतंही एक बुक घ्यायचं, ते कोणतं घ्यायचं ते बी मी पुढे दिलेलं आहे तुम्हाला, बुकचं नाव बी दिलेलं आहे, ते सांगेल तुम्हाला. ते बुक तुम्ही 10 वेळा वाचा, परंतु 2-3 पुस्तक घेऊन हे एकदा वाचले, ते एकदा वाचले, तिसरं एकदा वाचले, चौथं एकदा वाचले असं काही करू नका.
कारण ह्याचा लॉस तुमच्यावरच आहे. कोणतंही एकच पुस्तक घ्या आणि हे पुस्तक तुम्ही 10 वेळा 15 वेळा 20 वेळा वाचा, परंतु कोणतंही एकच पुस्तक वाचायचं. 17 ते 60 पुस्तकं घेत बसू नका. म्हणजे ह्या 3 स्टेज मधून तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही काय करू लागता, पहिली स्टेज ज्यावेळेस तुम्ही अभ्यासक्रम पाहता, दुसरी गोष्ट काय तर पूर्वीच्या ज्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस बघता, आणि कोणतंही एक पुस्तक ज्यावेळेस तुम्ही घेता अभ्यास म्हणजे त्याचा करायला सुरुवात करता, त्यावेळेस तुम्ही हळूहळू कुठेतरी आयोगागत विचार करायला काय होती तुमची सुरुवात होते. आणि ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट म्हणजे तुमचा ज्यावेळेस पूर्णपणे त्याचा अभ्यास होतो त्यावेळेस तुम्हाला कोणताही क्वेश्चन कसा होत नाही, कोणत्याही क्वेश्चनची तुम्हाला अडचण बसत. म्हणजे या 3 स्टेज मधून तुम्हाला काही केल्यानंतर जावं लागणार आहे. नंतर मग प्रत्येक विषयाच्या बाबतीत, माझ्या तो तार तसेच बाबतीत नाही सांगत, तर कोणताही विषय असू द्या प्रत्येक विषयाच्या बाबतीत तुम्हाला या 3 स्टेज मधून जावे लागेल. ठीक आहे, आता पुढे बघू. आता हे तुमच्यासाठी मी सोपं करून देतो थोडक्यात. मी हे 3 स्टेज आहेत ना ह्या तुमच्यासाठी काय करतो, आणखी जरा थोड्याशा सोप्या करून देतो. आता पहिली स्टेज राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अभ्यासक्रम, इकॉनॉमीच्या बाबतीत म्हणलं, अर्थशास्त्राच्या बाबतीत म्हणलं, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास काय आहे अर्थशास्त्राचा. अर्थशास्त्रामध्ये अभ्यासक्रमामध्ये म्हणलं अर्थशास्त्रा पूर्व परीक्षा, राज्यसेवा काय पूर्व परीक्षेचा पहिलं सांगितलेलं, थोडक्यात सांगितलेलं त्यांनी पूर्व परीक्षेमध्ये, ज्यादा काय डिटेलमध्ये किंवा विस्तृत मध्ये अभ्यासक्रम दिलेला नाही. काय सांगितले, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, म्हणजेच काय आर्थिक आणि सामाजिक विकास, त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास वगैरे. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये काय, इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, परत दारिद्र्य, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आहेत ना त्याच्यामधले वेगवेगळे इनिशिएटिव्ह वगैरे असतील ते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी कशामध्ये, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये थोडक्यात एकदम सिलेबस सांगितलं, एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं, परंतु तुम्हाला विस्तृत विचारलं. इथं शब्द बघा शेवटी काय लिहिलं, ईटीसी म्हणजे काय, इत्यादी. इत्यादी म्हणजे ह्याच्यामध्ये आणखी भरपूर काय काय ऍड होणार आहे, म्हणजे बँकिंग असेल वगैरे सर्व गोष्टी, परकीय व्यापार झालं, बजेट वगैरे, ह्याचा विस्तृत तुम्हाला इथे काय केलं नाही, दिलेलं नाही, पण ह्या बी गोष्टी तुम्हाला काय करावं लागणार, हा बी सिलेबस आहे, हा बी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्याचा देखील तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर दुसरं आहे ती म्हणजे दुसरी स्टेज तुमची ती म्हणजे कुठं, राज्यसेवा मुख्य परीक्षा. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जर पाहिलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जाय तो आता त्याचा सिलेबस तो हे बघा, अर्थव्यवस्था व नियोजन पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये, अर्थव्यवस्था आणि नियोजन. अर्थव्यवस्था आणि नियोजनामध्ये भारतीय अर्थव्यवस्था पहिला हे 1.1 दिलेला आहे. काय बघा, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारचे वेगवेगळे आव्हान आहेत, भारतामध्ये गरिबीची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, प्रादेशिक असमतोल आहे, म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये कसं आहे असमतोल आहे, एक राज्य जास्त गरीब आहे तर दुसरं राज्य कसं कमी गरीब म्हणजे जास्त श्रीमंत आहे, म्हणजे असा एक प्रादेशिक असमतोल आहे कशामुळे आहे, काय नियोजन, वेगवेगळे नियोजन प्रक्रिया भारतामध्ये कशा प्रकारे राबवली गेली, वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना आल्या गेल्या, ह्या पंचवार्षिक योजना वगैरे कशा प्रकारे राबवल्या गेल्या भारतामध्ये, भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते 10व्या पंचवार्षिक योजना असेल तर पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते 10व्या पंचवार्षिक योजना, ह्या सर्व योजनांचा जो आढावा वगैरे आहे हा बी आपल्याला काय येणार आहे, हे आपल्या सिलेबसमध्ये आहे. कशाच्या, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या. परत त्यांचं मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशक, राज्य व स्थानिक स्तरावरील वेगवेगळे नियोजन, विकेंद्रीकरण म्हणजेच काय डिसेंट्रलायझेशन वगैरे, संविधान म्हणजेच काय आपल्याला आलेले पंचायत राज, म्युन्सिपाल्टी आलेले आहेत बघा, म्हणजे हे जे स्थानिक गव्हर्नमेंट आहे किंवा लोकल गव्हर्नमेंट म्हणतोय, कोणत्या घटना दुरुस्ती याच्या संदर्भात होत्या, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती याच्या संदर्भात होती, म्हणजे ही भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात पाहिलं तर हे सर्व आपल्याला येते सिलेबसमध्ये. नंतर 1.2, 1.2 मध्ये आयोगाने सांगितलेलं आहे काय, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा काय विकास, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. आता पायाभूत सुविधा म्हणजे काय, ज्या रोड, रेल्वे, परत काय बांधले जातात, ब्रिज बांधले जातात, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला काय म्हणलं जातं, एक प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास म्हणजे पायाभूत सुविधांची डेव्हलपमेंट वगैरे. मग नागरी भागामध्ये काय काय गरजेचं आहे बाबा, पायाभूत सुविधा कोणत्या कोणत्या आणणं, इन्फ्रास्ट्रक्चर कोणकोणतं आणणं गरजेचं आहे नागरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये कोणकोणतं इन्फ्रास्ट्रक्चर आणणं गरजेचं आहे, त्यांच्या गरजा काय आहेत, महत्व काय आहे, परत आणखी ऊर्जा, पाणी पुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण, परिवहन, रस्ते, बंदर, सहसूचना म्हणजे जे टपाल खाते आहे, टपाल खात्यामध्ये बँकी काही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये डेव्हलपमेंट आपल्याला विकास करायचा आहे, काय दूरसंचार, रेडिओचं नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेटचे महाजाल,
अशा सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांची वाढ व विकास तसेच भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित पेच प्रसंग व समस्या, धोरण, पर्यायी सरकारी खाजगी क्षेत्रातील भागीदारी पीपीपी, परत भारतीय वित्त विकास व पायाभूत सुविधांचा विकास वगैरे, म्हणजे भारतामध्ये जे वित्त विकास असेल किंवा पायाभूत सुविधा असेल त्यांचा विकास वगैरे, पायाभूत सुविधांच्या विकासाचे खासगीकरण, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारची व राज्य सरकारची वेगवेगळी धोरणे कशा प्रकारची आहेत वगैरे, राज्य सरकारचे काय धोरण असतात पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीत म्हणलं, केंद्र सरकारची काय वेगवेगळी धोरण आहेत, परत परिवहन, गृहनिर्माण, नागरी ग्रामीण समस्या, केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत ते व कार्यक्रम, बीओएलटी, बांधा, वापरा, भाडेपट्टी द्या, हस्तांतरित करा, बीओटी बांध, म्हणजे सर्व आपल्याला पुढे बघायचं तुमच्या लक्षात देखील हवा हे सिलेबस एक पार्ट आहे. 1.3 उद्योग व गरजा, म्हणजे वेगवेगळे उद्योग वगैरे कशा प्रकारे सुरू झाले, उद्योगांची सुरुवात कशा प्रकारे, म्हणजे आर्थिक व सामाजिक विकासात उद्योगांचे काय महत्व आहे, त्यांची भूमिका कशा प्रकारे आहे, वाढीचा आकृतिबंध काय आहे, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे, विशेषतः महाराष्ट्र, कारण एमपीएससी कोण करतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, मग महाराष्ट्राच्या संदर्भात जास्त काय केला जाईल, फोकस केला जाईल. तर भारताच्या मोठ्या उद्योगांची संरचना वगैरे कशा प्रकारची आहे, लघु उद्योग, कुटीर व ग्राम उद्योग, त्यांच्या समस्या काय आहेत, कुटीर व ग्राम उद्योग त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारे आहे, शिथिलीकरण झालं, खाजगीकरण, म्हणजे 1991 च्या सुमारास बघा एलपीजी रूपात आपण म्हणतो जागतिकरण, खाजगीकरण, उदारीकरण झालं हे सर्व, परत त्यांचे लघु उद्योगावर हे जागतिकरण, उदारीकरण, खाजगीकरण झाल्यामुळे लघु उद्योगावर त्याचा काय परिणाम झाला, लघु उद्योगांचा विकास, प्राचालन, परत संनियंत्रण यांकरता महाराष्ट्राचे धोरण, उपाययोजना वेगवेगळ्या व कार्यक्रम, लघु उद्योग, कुटीर उद्योग यांची निर्माण संभाव्यता काय आहे, विशेष आर्थिक क्षेत्र एससीजेड म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, म्हणजे भारतामध्ये वेगवेगळे एससीजेड कशा प्रकारे आले, कधी सुरुवात झाली एससीजेडची, पहिला एससीजेड कोणता, गुजरात मधला कांडला वगैरे, म्हणजे परत एसजीव्हीएस, ह्या सगळ्या उद्योगांच्या बाबतीत म्हणजे थोडक्यात, म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये उद्योगावर काय असतात क्वेश्चन असतात मेन मध्ये मेन्स एक्झामला. परत सहकार, सहकारामध्ये सहकाराचे, आता हे जो आपला पेपर आहे इकॉनॉमिकचा हा कोणत्या पार्ट मध्ये मी सांगितलेला GS4 मध्ये येणार आहे. सहकार, सहकारामध्ये सहकाराची संकल्पना, त्याचा उदय कसा झाला, सहकार म्हणजे काय, समुदिष्ट, जुनी व नवीन तत्वे कोणती, भारतामध्ये सहकार चळवळीची वाढ व विधीकरण कशा प्रकारे झाले, विधीकरण, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सहकारी संस्था कोणकोणत्या आहेत, परत प्रकार त्यांचे कोणकोणते आहेत महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचे, भूमिका काय आहेत, महत्व विधीकरण कशा प्रकारे आहे सहकारी संस्थांचे, राज्य धोरण व सहकार क्षेत्र कशा प्रकारे, विधानमंडळ, पर्यवेक्षण, लेखा परीक्षण व सहाय्य, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या काय आहेत, जागतिक स्पर्धेच्या युगात सहकारी संस्थांचे भवितव्य काय आहे समोर, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा आढावा, सुधारणा व त्याचे भवितव्य, कृषी पणन यातील पर्यायी धोरण विषयक व उपक्रमशीलता, रोजगार हमी योजना, ही रोजगार हमी योजना कशा प्रकारे आणली वगैरे, या सगळ्या सहकाराच्या विषयी आपल्याला पाहायचं आहे. आर्थिक सुधारणा 1.5 मध्ये बघितले, 1.5 मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी काय आयोगाने GS4 मध्ये आर्थिक सुधारणा, आर्थिक सुधारणांची पार्श्वभूमी, शीतलीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, शीतलीकरण म्हणजे काय, जागतिकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, या संकल्पना कशा उदयास आल्या, त्यांचा अर्थ काय आहे या संकल्पनांचा, नेमका व्याप्ती किती आहे या संकल्पनांची, परत मर्यादा वगैरे, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा वेगवेगळ्या असतील त्या पाहायच्यात आपल्याला, परत जागतिक व्यापार संघटनेची मुदत, तरतुदी व त्यांची अंमलबजावणी वगैरे, हे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये आर्थिक सुधारणेमध्ये घ्यायचं. भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्यांचा परिणाम काय आहे, कशा प्रकारे झालेला आहे, आता तुम्हाला थोडंसं वाटेल काय सर बोलतेस, म्हणजे चालू जाय सरांचं काय आम्हाला समजेन, परंतु हे सगळे कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट आपल्याला सेपरेट पर्टिक्युलर टॉपिक मध्ये काय करायचं आहे, प्रत्येक कन्सेप्टचा काय करायचा, अभ्यास करायचा किंवा ते प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायचे, जस्ट तुम्हाला सिलेबस वरून काय करतोय मी तुमची नजर घालवतोय की सिलेबस काय आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्याचा परिणाम किंवा त्याच्या वेगवेगळ्या समस्या कशा प्रकारे आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार, आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे भारतात किंवा भारताबाहेर जो चालला जातो त्याला काय म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय व्यापार. मग हा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळी कशा आहेत, कशा कशा प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या. परत जागतिकीकरणाच्या युगात, युगास उदयास आलेला कल, परत भारतीय जागतिक व्यापारांची वाढ कशा प्रकारे, रचना, निदेश,
भारताचे विदेश व्यापारी धोरण, भारताचे विदेशामध्ये जो वेगवेगळ्या देशांमध्ये बरोबर व्यापार केला होता त्याचं धोरण नेमकं काय भारताचं, तर निर्मितीचे निर्मितीचे प्रचालन, जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवल, अंतरदेशी प्रवाह रचना वाढ, FDI भारतामध्ये FDI ला किती प्रमाणात आला वाढ, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण त्याला म्हणतो, की भारतामध्ये जे प्रदेश विदेशी लोक जे गुंतवणूक करतात ती FDI च्या स्वरूपात काय केली जाते, गुंतवणूक किंवा FPI च्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते, त्याच्यामध्ये किती लिमिट आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती FDI ला आला आहे वगैरे, भारतीय वित्त विकास इत्यादी, वाणिज्य, बहुराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्था, अभिकरणाची भूमिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आपलं म्हणतो तो कॉमनली इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF, याची स्थापना कधीची आहे, कशा प्रकारे हेडक्वार्टर कुठं आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वगैरे, जागतिक बँक, वर्ल्ड बँक, वर्ल्ड बँकची स्थापना कधीची आहे, कशा प्रकारे वर्ल्ड बँकचा उदय झाला, आंतरराष्ट्रीय विकास अभिकरण कशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय पत आकारणी वगैरे, हे सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळीचा काय हा एक पार्ट आहे. 1.7 मध्ये गरिबीचे निर्देशांकन व अंदाज, त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषा, आता गरिबीमध्ये काय येणार, दारिद्र्य रेषा, दारिद्र्य रेषामध्ये काय, दारिद्र्याच्या काय काय वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायच्या त्याच्यामध्ये, दारिद्र्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना, म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये एक महत्वाची मेन समस्या होती कोणती, पोवर्टी, दारिद्र्य, म्हणजे दारिद्र्याची समस्या ना, आता हा जो टॉपिक आहे राज्यसेवा पूर्वला बी झाला मुख्यला बी झाला, दारिद्र्य टॉपिक आपल्यासाठी काय खूप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण क्वेश्चन हा 100% याच्यावर दारिद्र्यावर असतो, मग याच्यामध्ये दारिद्र्याची संकल्पना असेल, वस्तुस्थिती कशा प्रकारे, दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य दारिद्र्य रेषेखालील कुणाला म्हटलं जाईल, त्याच्यामध्ये कसे आहे बाबा पोवर्टी लाईन कशी असते, दारिद्र्य रेषेच्या वरची लोक कोणती, दारिद्र्य रेषेच्या खालील कोणती लोक आहेत, म्हणजे ह्या सर्वांचा कशाच्या आधारावर हे सर्व ठरवलं जातं, परत दारिद्र्य निर्मूलनाच्या वेगवेगळ्या उपाययोजना, भारतातील जननक्षमता, विवाह दर, मृत्यू संख्या, रोगटपणा, लिंग सक्षमीकरण धोरण असेल, परत रोजगार निर्धारणाचे घटक वेगवेगळे, 1.8 मध्ये बेरोजगारी, भारतामध्ये महत्वाची समस्या म्हणजे कोणती, बेरोजगारीची समस्या, म्हणजे समस्या कशाप्रमाणे झालेली आहे, त्याच्यामुळे मग परत आणखी गरिबी वाढणार, दारिद्र्य वाढणार, या सर्व गोष्टी बऱ्याच जोरात, त्याच्यासाठी काय काय वेगवेगळ्या उपाययोजना काय आहेत, उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार यांच्यामधला सगळा संबंध वगैरे, वितरणासंदर्भात प्रश्न, सामाजिक न्याय, आणि 1.9 आहे तो म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. आता हे आपण बघितलं भारताची अर्थव्यवस्था हा जो विषय आहे तो संपूर्ण जवळजवळ UPSC पासून ते कंबाईन पर्यंत हा कॉमनच असतो, याच्यामध्ये काही जादा नाही, फक्त जर ही बघितलं आपण राज्य व्यवस्था राज्य आपल्या ह्याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक आहे एक्स्ट्रा टॉपिक आहे UPSC पेक्षा. ह्याच्यामध्ये कृषी उद्योग व सेवा क्षेत्राची वेगवेगळी ठळक वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या व्यवस्थापन, परत महाराष्ट्रातला FDI ची समस्या असेल, महाराष्ट्रामध्ये FDI च्या संदर्भात वगैरे काय म्हणजे कशा प्रकारे वगैरे, हे सर्व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत. नंतर पुढे दोन आकडा बघितला तर कृषी विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र, दोन नंबरला बघा विकास व कृषी यांचे कशा प्रकारे अर्थशास्त्र आहे, ह्याच्यामध्ये 2.1 आहे समष्टी अर्थशास्त्र विकास. आता मी सांगितलं होतं तुम्हाला की समष्टी अर्थशास्त्र म्हणजे काय, आता इथे तुम्हाला समजलं, राष्ट्रीय उत्पन्न लेखनांच्या पद्धती, पैशाची कार्य या सर्व समष्टी अर्थव्यवस्थेमध्ये येतं, पैसा म्हणजे काय, पैशाची सुरुवात कशा प्रकारे झाली, परत आधार पैसा, जननक्षम पैसा, पैशाचा संख्या सिद्धांत, मुद्रा गुणक म्हणजे पैसा पैशाने वाढतो, तुम्ही बँकेमध्ये जमा केल्यानंतर पैसा कशा प्रकारे वाढतो, मुद्रा गुणक, मनी मल्टिप्लायर इफेक्ट काय आहे नेमका, हे बी आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे पैशाने पैसा कशा प्रकारे बँकिंग सिस्टीम मध्ये वाढत जातो, चलनवाढीचे पैसा विषय व पैसा व्यतिरिक्त सिद्धांत कोणकोणते आहेत, परत चलनवाढ नियंत्रण कशा प्रकारे केली जातील, चलन विषयक आर्थिक आणि थेट उपाययोजना कोणकोणत्या आहेत चलन विषयक वगैरे. 2.2 मध्ये सांगितलेलं आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था, सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था, पणन अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक वित्त व्यवस्थेची भूमिका, सार्वजनिक वित्त व्यवस्थेची भूमिका, सरकारी गुंतवणुकीचे निकष गुण, वस्तू व सार्वजनिक वस्तू, महसुलीचे स्रोत व खर्च, परत केंद्र व राज्य करांचे स्वरूप, अर्थसहाय्य त्यांचा भार व परिणाम, केंद्राचे भारतातील राज्यांचे कर, परत करेत्तर सरकारी ऋण, सरकारी कर्ज, केंद्र व राज्य असेल वाढ, त्याची कारण, सरकारी खर्च, सुधारणा, कामगिरी आधारित अर्थसंकल्प, शून्यधारित अर्थसंकल्प म्हणजे काय, झिरो बेस बजेट वगैरे आपण म्हणतो, शून्यधारित अर्थसंकल्प, हे सगळं आपण बघू, कन्सेप्ट समजून घेऊ,
अर्थसंकल्पीय तुटीचे वेगवेगळे प्रकार पडतात. अर्थसंकल्प म्हणजे सरकारला जो आहे महसूल मध्ये पैसा येतो, काही पैसा सरकारचा महसूल मध्ये जातो, त्याच्यामुळे सरकारची काय होते, तूट होते. मग या अर्थसंकल्पीय तूट सरकारची होते, म्हणजे जास्त जर पैसा जर खर्च झाला तुमच्या घरामध्ये सुद्धा, बघा जर जेवढा आलाय आणि त्याच्यापेक्षा खर्च जास्त असेल तर काय होईल, तुमच्या याच्यामध्ये तूट होईल. तशी सरकारची बी काय असते, एक प्रकारे अर्थसंकल्पीय तूट असते. मग हे अर्थसंकल्पीय तुटीचे प्रकार, देशांतर्गत किंवा देशाबाहेरील कर्ज काय सरकारवर किती आहेत, कशा प्रकारे राष्ट्रीय राज्य स्तरावरील कर सुधारणांचे काय पुनर्विलोकन, मूल्यवर्धित कर, परत सरकार ऋणवाढ, रचना भार, केंद्राला असणारी राज्याची कर्जांची समस्या कोणकोणती आहे, राजकोषीय तूट म्हणजे काय वगैरे, किंवा कशा प्रकारे तुटीचे वेगवेगळे प्रकार पडतात त्याच्यामध्ये, राजकोषीय तूट म्हणजे काय, तुटीची संकल्पना काय आहे, नियंत्रण कशा प्रकारे तुटीवर केलं जाईल. केंद्र व राज्य भारतीय रिझर्व्ह बँक, जे आरबीआय आहे, भारतीय रिझर्व्ह बँक हिला काय म्हटलं जातं, बँकेची बँक. सगळ्या सर्व बँकावर, भारतामध्ये जेवढे बँक आहेत त्यांच्यावर सर्वावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, ही भारतीय रिझर्व्ह बँक करते. आणि ह्या भारतीय रिझर्व्ह बँकांचा पुढाकार असेल किंवा भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र राज्य स्तरावरील आढावा, वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा, बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह, खरेखुरे आणि नाममात्र व्याजदर, रेपो, रेपो दर काय, प्रतिकूल रेपो व्यवहार कशा प्रकारे आहे, ते सर्व. नंतर झालं, थोडंच राहिलेलं आहे सिलेबस मध्ये, ज्यादा बोर होऊ नका. कारण कसं, सिलेबस फक्त तुम्हाला काय ज्यादा ह्याच्यामध्ये डिटेल मध्ये नाही, फक्त जस्ट सिलेबसचा एक ओव्हरव्ह्यू करून देण्याचं आपलं काम चालू आहे. वाढ विकास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, वाढ विकास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये बघितलं तर विकासाचे निर्देशक, विकास निर्देशकामध्ये काय, सातत्यपूर्ण विकास, विकास व पर्यावरण, हरित स्थूल, देशांतर्गत उत्पन्न, आर्थिक, दुसरा पॉइंट आहे आर्थिक विकासाचे घटक. आर्थिक विकासाच्या घटकामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती, लोकसंख्या, लोकसंख्येविषयी, म्हणजे जी मागील आपली लोकसंख्या झालेली आहे कोणती, 2011 जी जनगणना आहे त्याच्याविषयी आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे 2011 जनगणनेविषयी, म्हणजे सर्व, म्हणजे मागील एक वर्षापूर्वी किंवा आतापर्यंत कशा प्रकारे कधी जनगणनेची सुरुवात झाली, मानवी भांडवल, पायाभूत सुविधा, लोकसंख्येकी सांख्यिकी शास्त्र, शास्त्रीय संक्रमणाचा सिद्धांत, मानवी विकास निर्देशांक, मानवी दारिद्र्य निर्देशांक, लिंग सशक्तीकरण उपयोजना वगैरे, वाढीमधील विदेशी भांडवलाची व तंत्रज्ञानाची भूमिका, बहुराष्ट्रीय महामंडळे, वाढीचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वेगवेगळे सिद्धांत, IMF, IBRD, WTO, प्रादेशिक व्यापार करारनामा, SAR, ASEAN वगैरे. आता हे काय मी वाचत बसत नाही, आता कृषी व्यवस्थेचं तुम्ही नंतर काय करा, आता हे मी स्क्रीन ठेवलेलं आहे तुमच्याजवळ, वेबसाईट वर जाऊ आपल्या, पण त्या www.mpsc.gov.in या वेबसाईट वर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय होईल, या वेबसाईट वर, म्हणजे या वेबसाईट वर गेल्यानंतर संपूर्ण सिलेबस तुम्ही काय करा, एकदा डाउनलोड करा, आणि हा डाउनलोड केल्यानंतर तुम्ही एकदा वाचा संपूर्ण सिलेबस. एक आठवडा जाऊ द्या तुमचा, मी म्हणतो 2 आठवडे जाऊ द्या, परंतु जर तुमची ही जी आपली लेक्चर सिरीज आहे 2021 काय असेल राज्यसेवेच्या दृष्टीने असेल, त्याच्यामुळं 2 आठवड्यामध्ये तुम्ही संपूर्ण काय करताल, सिलेबस संपूर्ण म्हणजे तुम्ही काय करा, 1-2 आठवड्यामध्ये बारीक नजर, म्हणजे बारीक प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आहे ती थोडीशी काय त्याच्याविषयी काय वाटतंय का, तुम्हाला काय समजतंय का, म्हणजे त्याचं जाणून घेण्यासाठी थोडासा काय करा, प्रयत्न करा, म्हणजे सिलेबसवर लक्ष द्या. नंतर दुसरी स्टेप करा, घ्या तुम्ही किंवा 8 आठवड्यावर तुम्ही सिलेबस वाचल्यानंतर म्हणजे क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहिजे, क्वेश्चन पेपर साठी काय करायचं, कशा प्रकारे करायचं, हे थोडं मी घेतलेलं आहे. आता ही भारतीय कृषी व्यवस्था, ग्रामीण विकास व सहकार, आता ह्याच्यामध्ये बी सिलेबस मध्ये सांगितलेला आहे संपूर्ण पाठ बघा. आर्थिक विकासातील कृषी क्षेत्राची भूमिका कशा प्रकारे आहे, धारण केलेल्या जमिनीचा आकार असेल, उत्पादकता वगैरे, हरित क्रांती, तंत्रशास्त्र विषयक बदल किंवा कृषी विषयकच्या किमती वगैरे, व्यापाराच्या वेगवेगळ्या अटी, शेतील अर्थशास्त्र असेल, भारतातील कृषी उत्पन्न वाढीतील प्रादेशिक तफावत वगैरे, या सगळ्या योजना वगैरे येतात कृषीच्या संदर्भात, परत जागतिक व्यापार संघटना व शेती त्याच्या संदर्भ काय आहे, कशा प्रकारे आहे वगैरे, WTO वगैरे त्याच्या. आणि कृषीमध्ये आणखी पाहिलं तर काय, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे कशा प्रकारे महत्व आहे, आपल्या भारताची जी राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये कृषीचे काय महत्व आहे, कमी उत्पादकतेची कारण कोणती आहेत, किंवा कृषी विषयक उत्पादन, जमीन सुधारणा, जमिनीचा वापर कशा प्रकारे, मृद व जल संधारणा, परत प्रजनाश्रयी शेती यांसारख्या विकास कामांचे सिंचन, त्यांच्या पद्धती, शेतीचं यांत्रिकरण करायचं आपल्याला, मग हे यांत्रिकरण म्हणजे काय वगैरे सर्व, ह्याच्यामध्ये कोणत्या वेगवेगळ्या योजना आहेत का बा, परत ग्रामीण भागामध्ये जो कर्ज बाजारीपणाची जास्त समस्या आहे, कर्जमाफी वगैरे सारखी केली जाते, मग याच्यामध्ये कर्जमाफी करायची का नाही, कर्जमाफीच्या संदर्भात वगैरे कृषी पतवाडीची समस्या वगैरे आली, गरज महत्व त्यात गुंतलेल्या वित्तीय संस्था वगैरे, NABARD असेल, भूमी विकास बँक असेल, कृषी किमती घटक,
विविध कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटक, विविध कृषी विषयक उत्पादनांच्या शासकीय आधारभूत किमती, अर्थशास्त्रीय कृषी पणन सद्यस्थिती वगैरे, नंतर अन्न पोषण आहार वगैरे, याच्यामध्ये हरित क्रांती वगैरे आली, पहिली हरित क्रांती कधी झाली, दुसरी हरित क्रांती असेल, अन्न स्वावलंबन, अन्न सुरक्षेमधील ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या, आणि हे सर्व ह्याच्यामध्ये अन्न पोषण आहारामध्ये. नंतर पुढचं आहे भारतीय उद्योग व पायाभूत सुविधा सेवा क्षेत्र वगैरे, याच्यामध्ये 2.7 मध्ये पायाभूत सुविधामध्ये कल, उद्योगांची रचना, वाढ, भारतातील पायाभूत सुविधा कशा प्रकार आहे, त्यांचा सेवा क्षेत्राशी काय संबंध वगैरे आहे, खाजगी व सहकारी क्षेत्र, लघु उद्योग, कुटुर उद्योग, बीपीओ, बिझनेस प्रोसेसिंग, आउटसोर्सिंग वगैरे, किंवा भारतीय उद्योग धंद्यामधील उदारमतवाद असेल, त्यांचा परिणाम, उद्योगातील आजारपण वगैरे. हा थोडक्यात इकॉनॉमीचा जो सिलेबस आहे, जो मुख्य परीक्षा राज्यसेवेचा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याचा आपण काय केला, आढावा घेतला किंवा पाहिला, एकदम वरचीवर काय केलं, आपण नजर फिरवली की हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा काय आहे, इकॉनॉमीचा सिलेबस आहे. मग हा इकॉनॉमीचा सिलेबस तुम्हाला काय करायचा, आता करायचा आहे, मी सांगितलं आता सारखं सारखं सांगत नाही. वेबसाईट www.mpsc.gov.in या वेबसाईटवर जायचं. सर्वांसाठी आजचं एकच काम असेल, जेवढे जेवढे जॉईन झालेले त्यांच्यासाठी, हे आपल्या वेबसाईटवर जायचं, कोणत्या, www.mpsc.gov.in, इथं जाऊन तुम्ही सिलेबस काय करायचा, डाऊनलोड करायचा, आजचं तुमचं कामच असेल. हा डाऊनलोड केल्यानंतर संपूर्ण सिलेबस, राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, हा संपूर्ण सिलेबसची तुम्ही कॉपी तुमच्या सर्वांजवळ मोबाईल असेलच, सर्वांती काय करायचं, संपूर्ण सिलेबस एकदा 2-3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा काय करा, नजरे घालून घाला आणि पहा एकदा, म्हणजे काय काय, किंवा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असाल त्यावेळेस सुरुवात, अभ्यासाची सुरुवात काय करा, सिलेबस पाहूनच काय करत जावा, करत जावा. नंतर आता ही झाल्यानंतर बघा, आता पूर्वीच्या आपल्याला काय बघायचं, आता दुसरी स्टेज म्हणजे आपली असते बघा, सिलेबस पाहिल्यानंतर दुसऱ्या स्टेजवर तुम्हाला उतरायचं. अर्थशास्त्रामध्ये दुसरी स्टेज आपली आली ती म्हणजे काय, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका. दुसरी स्टेज तुमची काय, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका. तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, पूर्वीच्या जेवढ्या बी प्रश्नपत्रिका आहेत, कमीत कमी किती, 5 वर्षाच्या, आपल्या आयोगाच्या वेबसाईटवर पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला काय होतील, राज्यसेवा पूर्व असतील, मुख्य असतील, तुम्हाला अवेलेबल होतील. तुम्हाला पर्टिक्युलरली एक आहे, तिथे खूप त्रास होईल तुम्हाला डाऊनलोड वगैरे करण्यासाठी. पूर्व परीक्षेच्या बाबतीत म्हणलं तर मी तुमच्यासाठी एक बेस्ट बुक दिले, आता लगेच डायरेक्ट तुम्ही मुख्य परीक्षेची तर काय सुरुवात करणार नाही, सुरुवात तुम्हाला पूर्व परीक्षेविषयी बेसिक पासूनच तुम्हाला काय करावं लागेल, जावं लागेल. मग तुम्ही ज्यावेळेस पूर्व परीक्षेची सुरुवात करणार असेल, तर त्यावेळेस त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट बुक प्रवीण चोरमले यांचं, अतिशय विस्तृत रित्या त्यांनी चांगल्या प्रकारे काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, किंवा ज्ञानदीप साहेब, महेश शिंदे आणि मोहन देसले सरांचं, महेश शिंदे आणि मोहन देसले सरांचं पूर्व परीक्षेचं राज्यसेवा, आणि दुसरं आहे ते म्हणजे प्रवीण चोरमले सरांचं 2012 पासून ते 2019 पर्यंत जेवढे बी राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेले ह्या सर्व प्रश्नांचं एकंदरीतपणे काय केलेलं आहे, याच्यामध्ये विश्लेषण अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे कुणी, प्रवीण चोरमोले सर आणि इथं महेश शिंदे आणि मोहन देसले सर. ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही बाय करा, विकत घ्या, कोणतंही एका, दोन्हीची दोन्ही घेऊ नका, कारण फक्त दोन्ही कोणतंही एक घ्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमीचे क्वेश्चन सुद्धा काय होतील मिळतील, सगळ्या सर्व सब्जेक्टचे तुम्हाला काय होतील क्वेश्चन अवेलेबल होतील. ही GS1 साठी बॅसल यांचं, GS2 साठी सुद्धा काय बुक आहे. मग GS1 तुम्ही हे काय करू शकता, परचेस करू शकता. प्रवीण चोरमले यांचं पुस्तक आहे काय, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 पासून ते 2019 पर्यंत जेवढे बी क्वेश्चन, म्हणजे तुमचं काम सोपं केलं यांनी. काय झालंय, तुम्हाला आता वेबसाईटवर जाऊन क्वेश्चन पेपर डाऊनलोड वगैरे करण्याची किंवा तुम्हाला स्वतःला अनालिसिस करण्याची गरज नाही, यांनी स्वतः काय केलेले आहेत, सगळे क्वेश्चन अनालिसिस केलेले आहेत, टॉपिक वाईज त्यांनी काय केलेले आहेत, प्रत्येक क्वेश्चन काय केलेले आहेत, डिवाइड वगैरे केलेले आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेचे. हे दोन्ही पैकी एक कोणतंही पुस्तक तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. दोन्ही पुस्तक बुक आहेत, एकदम बेस्ट बुक आहेत. नंतर ह्या स्टेज वरून गेल्यानंतर तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहाल, तुम्ही तुम्हाला सुरुवातीला समजायला थोडासा त्रास होईल, काही प्रॉब्लेम नाही, हँड लगेच राईज करू नका, थोड्या वेळ थांबा. सपना पाटील दोन. नंतर हे झाल्यानंतर मी सांगितलंय तिसरी स्टेज आपली कोणती, कोणतंही एक पुस्तक वापरायचंय तुम्हाला, कोणतंही एक बुक वापरायचंय. आणि ह्या बुक वापरताना राज्यसेवेसाठी मी सजेस्ट करतो, माझ्या सजेशन नुसार जे मी पाहिलेलं आहे बुक, जेवढे मी वाचलेले आहे त्याच्यानुसार सांगतो तुम्हाला. भारतीय अर्थ, हा राज्यसेवेची जी अभ्यास करतात त्यांनी इकॉनॉमिक्स आय थिंक 8वी पासून असेल, 6वी झाले, 8वी का 9वी पासून असेल ते इकॉनॉमिक्स, राज्य स्टेट बोर्डचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, त्यांचं जे बेसिक तुम्हाला बेस क्लिअर करण्यासाठी 8वी पासून ते 12वी पर्यंत जे आहे ते काय करायचे, महाराष्ट्र स्टेट बोर्डची प्रत्येक विषयासाठी, इकॉनॉमिक्सच नाही,
प्रत्येक विषयासाठी जे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी बुक आहे हे काय करायची, वाचायची. हिस्ट्री असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल किंवा कोणता दुसरा विषय असतो तुझा सब्जेक्टचा असेल अभ्यासक्रमामध्ये, त्यांची काय करायची 8वी पासून ते 12वी पर्यंतची जी आहे ती काय करायची, कोणती बुक तुम्हाला सांगितलेली आहे मी महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी मराठीमध्ये आहे, जे मराठीमध्येच मला जवळजवळ वाटतंय सगळे अभ्यास करणारे असतील. मग महाराष्ट्र स्टेट बोर्डची 8वी हिथं 8वी इकॉनॉमी साठी 8वी असेल, बाकी मग ह्याच्यासाठी बाकी सर्व सब्जेक्ट साठी 6वी पासून असेल. मग हे सर्व तुम्ही पुस्तक काय करायचं एकदा आता घालून नजरे घालून घालवायची किंवा वाचायची, म्हणजे तुमचा एक काय होईल बेस कम्प्लीट होईल. आता हे जर पुस्तक तुम्ही डायरेक्ट वाचायला घेतलं तुम्हाला समजायला थोडंसं काय होईल हार्ड जाईल, तुमचा बेस कसा नाही कम्प्लीट पक्का नसेल तो. मग त्याच्यासाठी हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्हाला काय करेल, एक प्रकारे बेस तुमचा भक्कम करण्याचं काम करेल. नंतर मग रेफरन्स बुक कोणतंही एक वापरायचं, हे दोन्हीची दोन्ही नाही. एक तर रमेश सिंग वापरा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, अतिशय बेस्ट बुक आहे रमेश सिंग सरांचं. आणि नाहीतर दुसरं आहे ते म्हणजे किरण देसले सर, कोणतं, डॉक्टर किरण देसले, यांचं काय करा यांचं बुक वापरा. देसले सरांचं बी आहे इथं पेपर टू चं मी सांगितलेलं, दोन बुक आहेत ऍक्च्युअली यांचं, पेपर फर्स्ट आपलं पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन बुक आहेत इकॉनॉमी साठी. ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही बुक काय करू शकता वापरू शकता जे अवेलेबल असेल तुमच्या त्याने तुम्हाला जे अवेलेबल होईल. दोन्ही बुक आहेत बेस्ट आहेत, मी सजेस्ट करेन रमेश सिंग वापरा असं सजेस्ट करेल मी. सेकंड प्रेफरन्स माझा असेल तो देशले सरांना असेल. रमेश सिंगचं बी बुक आता मराठीमध्ये काय आपल्याला अवेलेबल होतं हे मार्केटमध्ये. हे एक बुक आणि इथलं जे कोणतं आहे ह्याच्यातलं एक बुक, हे कोणतंही एक बुक तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणतं एक बुक काय करा परचेस करा, आणि ह्या दोन्हीपैकी कोणतंही बुक काय करा परचेस करा. राज्यघटनेविषयी बघू आपण उद्याच्या लेक्चरला. तर आपण आतापर्यंत काय बघितलं, राज्यसेवा परीक्षा, राज्यसेवा परीक्षा पूर्व परीक्षा असेल तर पूर्व परीक्षेचा संपूर्ण आपण काय केला सिलेबस अभ्यास वगैरे बघितलं, म्हणजे कशा प्रकारे ते पाहिलं आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्याविषयी आपण पाहिलं कशा प्रकारे सिलेबस वगैरे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वगैरे आहे, किती मार्कला आहे, किती गुणला आहे, किती क्वेश्चन वगैरे विचारले जातात. आणि तिसरी स्टेज आहे ती मुलाखतीची. नंतर आपण बघितलं अर्थशास्त्र, अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यामध्ये आपण अभ्यासक्रम बघितला अर्थशास्त्राचा कशा प्रकारे होता. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका मी सांगितलं तुम्हाला कमीत कमी किती 5 वर्षाचे वगैरे करायचे, त्याच्यासाठी एक दोन बुक भी ते सजेस्ट केले आहे तुम्हाला, त्याच्यापैकी कोणते एक तुम्ही परचेस करू शकता विकत घेऊ शकता. आणि कोणतंही एक पुस्तक कशासाठी, तर हे सांगितलेलं शेवटचं की रमेश सिंग किंवा किरण देसले सरांचं तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. अशा प्रकारे आपलं इथं लेक्चर आपलं काय झालेलं स्टॉप झालेलं आहे. बघूया कुणाला कुणाला काय कुणाच्या कमेंट असतील की आपलं चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला किती जण आहेत सध्याला पार्टिसिपंट आहेत. ओके ठीक आहे, कुणाचं क्वेश्चन असतील तर तुम्ही काय करायचं चॅट बॉक्स मध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये टाका. मी सध्याला तुम्हाला अलाव करणार नाही आता बोलण्यासाठी, तुमचा जर काय प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही हे करा. काय म्हणणं आहे कुणाचं बोला. हा 1.4 काय होतं, आवाज येत नाही थोडे स्लोली स्लोली. ठीक आहे स्लोली, आपण उद्यापासून काय करू थोडस स्लो वगैरे घेऊ. वैशाली लोणे यांचं म्हणणं आहे, सर्वांच्या मी चॅट कमेंट बॉक्स वाचते चॅट बॉक्स मध्ये कुणाचं कुणाचं काय म्हणणं आहे ते सगळं सर्वांचं प्रॉब्लेम ऐकून घेतो. तुमच्या काय समस्या असतील तर द्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करून टाका. ठीक आहे, सध्याला युपीएससी साठी इन्फॉर्मेशन, निखिल संकेत म्हणत होते की युपीएससी साठी इन्फॉर्मेशन दिले जाणार आहे का, तर सध्याला युपीएससी साठी इन्फॉर्मेशन लगेच नाही. एमपीएससी आणि आपण पीएसआय स्टेजच्या दृष्टिकोनातून आपण लेक्चर घेणार आहोत, काय बेनिफिट तुम्हाला या लेक्चरचा युपीएससी साठी सुद्धा होईल, आपल्या जे इकॉनॉमीची जी सिरीज आहे त्यांच्यासाठी. काही बुक इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे त्याचे, सर्व काही इंग्लिश मध्ये नाही. कुमार चौधरी म्हणतात आपल्याला, हा रमेश सिंग यांचं बुक दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल, इंग्लिश मध्ये आणि मराठी मध्ये सुद्धा आहे. ओके शेखर म्हणतात अतिशय छान सुरुवात. ओके ठीक आहे,
हा ओके, सर्व टॉपिक तुमचे जे शुभम सोनोने म्हणतात सर्व टॉपिक क्लिअर होतील का? तर ठीक आहे, सर्व टॉपिक आपले काय होतील?